केसरवाडी नंदुरबार रस्त्यावर रविवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास निंबोणी गावाजवळील वळण रस्त्यावर दुचाकी स्लिप होऊन अपघात झाला. अपघातात आपल्या मुलाचा जाऊचा कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी जाणाऱ्या मानसिंग नानाभाऊ गिरासे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 7 एप्रिल रविवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास मानसिंग नानाभाऊ गिरासे वय 35 हल्ली मुक्काम सुरत मुळगाव टेंबलाई तालुका शिंदखेडा हे त्यांच्या मुलाचे दिनांक 17 एप्रिल रामनवमीला जाऊचा कार्यक्रम असल्यामुळे ते आमंत्रण देण्यासाठी दुचाकी क्रमांक GJ05PT1898 आपले मूळ गाव टेंबलाई येथे सुरत येथून विसरवाडीच्या दिशेने खांडबाऱ्याकडे जात असताना निंबोणी गावाजवळील वळण रस्त्यावर दुचाकी स्लिप होऊन अपघात झाला. यात गंभीर जखमी झालेले आहेत. तर या अपघाताची माहिती मिळाल्याने खांडबारा दूरक्षेत्र पोलीस केंद्र यांनी 108 रुग्णवाहिकेला पाचारण करून खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान मानसिंग नानाभाऊ गिरासे यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. सदर घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांनी खांडबारा ग्रामीण रुग्णालय व विसरवाडी पोलीस स्टेशन परिसरात गर्दी केली. शिंदखेडा तालुक्यातील टेंबलाई गाव या परिसरात व नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात वडील आई पत्नी मुलगा व मुलगी असा परिवार आहे. ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज प्रशांत राजपूत विसरवाडी. मानसिंग नाना बोगिरासे राहणार टेंबलाई हे सुरत येथे कामानिमित्त राहत असताना त्यांच्या मुलाच्या जवळचा कार्यक्रमाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी ते मूळ गावी म्हणजे टेंबलाई तालुका शिंदखेडा येथे जात असताना विसरवाडी ते खांडबारा दरम्यान निंबोणी गावाजवळ अपघात झाला. त्यांचा ते गावाला एकटेच जात असताना बाईकवर एकटेच जात असताना खांडबारा गावा जवळील निमाणी गावाजवळ अपघात झाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्यांना खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि 2 मुले